हेलो फ्रेंड्स, मी पूर्णिमा। माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे। दिवाळीसाठी खास आपण बनवणार आहे ओलं नारळ आणि खव्याची करंजी। करंजीसाठी आपण सगळ्यात आधी डो भिजवणार आहे। मी एक कप मैदा घेतला आहे, जे जवळपास 250 ग्रॅम आहे। त्यात आपण 2 टेबलस्पून बारीक रवा घालणार आहे आणि मोहनासाठी तूप घालते मी 2 टेबलस्पून जवळपास। आणि अगदी चिमूटभर मीठ आता छान व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। छान तूप पूर्ण चोळून चोळून आपण लावतोय मैद्याला आणि रव्याला, तेव्हाच आपली करंजी छान खुसखुशीत होईल। असा पिठाचा गोळा झाला पाहिजे, पिठाची मूठ वळली पाहिजे इतपत मोहन घालायचं आणि छान व्यवस्थित चोळून चोळून लावायचं पूर्ण पिठामध्ये, व्यवस्थित मिक्स करायचं तू। आता आपण पाण्याने डो भिजवून घेणार आहे। थोडं थोडं करत पाणी घालायचं आहे। खूप सॉफ्ट असा डो करायचा नाही आहे आपल्याला, जरा घट्ट सरस ठेवायचा आहे डो। जरा घट्ट सरस आपण हा डो तयार केलेला आहे। आता आपण याला 15 ते 20 मिनिटं रेस्ट करायला ठेवणार आहे आणि आता तोपर्यंत आपण सारण तयार करून घेऊ। सारणासाठी आधी कढई आपण ठेवलेली आहे गॅसवर। एक मोठा बाउल भरून नारळाचा चव आहे एकदम बारीक केलेला आहे, ओलं नारळ घेतलेलं आहे मी। आता छान आपण ते परतवून घेणार आहे। सुक्या नारळाचे सगळेच जण करतात, ओल्या नारळ आणि खव्याची चव खूप छान येते। आता आपण याला छान परतवून घेऊ। छान भाजल्या गेलेलं आहे आपलं खोबरं। साधारण 8 ते 9 मिनिटं लागले आहे मला मीडियम फ्लेमवर भाजायला। आता आपण हे काढून ठेवणार आहे। त्याच कढईमध्ये आता आपण खवा परतवून घेणार आहे। जितका माझा नारळाचा चव होता तितकाच जवळपास खवा पण आहे। बाउल, एक बाउलच घेतलेला आहे। खवा पण आपण छान व्यवस्थित परतवून घेणार आहे। छान तूप सुटतपर्यंत आपण भाजणार आहे खव्याला। खवा आणि खोबऱ्याचं असं प्रमाण काही नाही, जे जास्त आवडत असेल ते जास्त टाकलं तरी चालतं, पण माझं बरोबरीनेच होतं। जेवढा खवा होता जवळपास तेवढाच नारळाचा चव होता। खवा छान आपला परतल्या गेलाय, तूप थोडं सेपरेट झालेलं आहे त्याचा, छान एकदम व्यवस्थित रंग बदललेला आहे। आता आपण गॅस बंद करणार आहे। खोबरं आपण भांड्यात काढून घेतलेलं होतं, थंड झालेलं आहे आणि आपला हा खवा पण थंड झालेला आहे भाजलेला। आता आपण तो मिक्स करणार आहे। थोडे जाडसर करून घेतले मी ड्रायफ्रुट्स, काजू, बदाम, किसमिस आणि पिस्ता हे सगळं टाकणार आहे। थोडं केसर आणि जायफळ आणि विलायचीची फूड, म्हणजे छान स्वाद लागेल एकदम। आणि साखर, साखर आपण आपल्या आवडीने, गोड कसं लागतं। मी हाफ बाउल घातलेली आहे, ते हाताने छान व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आपण। कारण खवा असल्यामुळे जरा हातानेच व्यवस्थित ते मिक्स होतं। मस्त सुगंध सुटला एकदम वेलचीचा, जायफळाचा। छान व्यवस्थित मिक्स केलाय मी। पूर्ण एक बाउल साखर याच्यात ऍड केलेली आहे, तेवढी मला लागलेली आहे व्यवस्थित, तेवढं गोड सफिशियंट आहे। सारण आपलं व्यवस्थित तयार झालेलं आहे। टेबल स्पून तूप घेतलं होतं मी,
त्यात 2 टेबलस्पूनच तांदळाचं पीठ आणि 2 टेबलस्पूनच मी कॉर्नफ्लोअर घालणार आहे आणि आपण साठं तयार करणार आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. छान फेटून घ्यायचं एकदम. फेटून घेतलं की छान हलकं होतं हे साठं. छान एकदम असं क्रीमी असं आपलं साठं तयार झालेलं आहे. आता आपण हे साईडला ठेवू आणि करंजीसाठी पाती लाटायला घेऊ. आपला डो पण छान व्यवस्थित मुरलेला आहे. आपण सारखे पोर्शन करून घेणार आहे त्याचे. मी 3 पोर्शन केलेले आहे. एका पोर्शन मध्ये मी खाण्याचा कलर मिक्स करणार आहे म्हणजे जरा रंगीत अशी आपली करंजी तयार होईल. थोडा कलर टाकणार आहे आपण. छान व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. कलर छान व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे डोमध्ये. बघू शकताय थोडा चुरून चुरून व्यवस्थित मिक्स करायचा. आणि पांढऱ्या केल्या पूर्ण तरी छानच दिसतात. थोडं काहीतरी वेगळं रंग वगैरे टाकला की एकदम अट्रॅक्टिव्ह वाटतात म्हणून थोडा मिक्स केलेला आहे मी. बघू शकताय एकदम छान व्यवस्थित मिक्स झाला आहे डोमध्ये सगळा कलर. आता आपण याची पोळी लाटून घेणार आहे. थिकनेस एवढी एक पोळी लाटून घेतलेली आहे. तर आपण ही साईडला ठेवणार आहे आणि व्हाईटवाले जे आहे डो त्याची पोळी लाटणार आहे. बघू शकता ही पण पोळी आपण लाटलेली आहे व्यवस्थित तेवढ्याच थिकनेसची ऑलमोस्ट तेवढीच बनवलेली आहे. तर ही पण साईडला ठेवू आणि तिसरी पण पोळी लाटून घेणार आहे. तिसरी पण पोळी आपण लाटलेली आहे. आता आपण याच्यावर साठं लावणार आहे. असं भरपूर लावायचं आहे म्हणजे छान व्यवस्थित पाते सुटतात. त्याच्यावरही दुसरी पोळी टाकणार आहे जी आपण कलरवाली केली आहे. मी याच्यावर हे व्यवस्थित लावून देणार आहे. आता त्यावर ही तिसरी पोळी टाकणार आहे. किंचित लहान झाली आहे ती. स्प्रेड करून घेते मी. याच्यावर व्यवस्थित लावून घ्यायचंय. डाएटचा वगैरे अजिबात विचार करायचा नाही आहे ही करंजी खाताना. कारण भरपूर तूप आहे याच्यामध्ये आणि पुन्हा तळणार आहे आपण खोवा आहे. आता दिवाळीसाठी आपण सगळेजण डाएट तसंही बाजूला ठेवतोच. तिन्ही पोळ्यांना लावून घेतलेला आहे. आता आपल्याला रोल करायचा आहे. असं गुंडाळून गुंडाळून दाबून दाबून जितका दाबून दाबून आपल्याला करता येईल कसा दाबून दाबून आपण हा रोल तयार करायचा आहे.
थोड़ा रोल मी व्यवस्थित दाबून घेते, छान आपला रोल तयार झालेला आहे, बघू शकता छान मोठा झालेला आहे। आता आपण याचे छोटे छोटे तुकडे करणार आहे। असे सगळे कट करून घेतलेले आहे। एक लाटी घेणार आहे, अशी आपण ठेवायची आहे। जरा प्रेस करायचं आणि लाटायचे, काठाकाठाने लाटायची। अशा याने जर लाटली तरच छान असे पाते सुटतात त्याचे। एकदम मध्ये प्रेस करून लाटायचे नाही, काठा आधी लाटून घ्यायचे। आता आपण त्यात सारण भरणार आहे। सारण अगदी काठाला भरायचं इकडे, कारण आपण फोल्ड केल्यावर व्यवस्थित फोल्ड होते। मग सारण भरपूर भरा तर छान लागते खव्याचे करंजी। आणि आता अशी फोल्ड घालणार आहे, सगळ्या साईड व्यवस्थित प्रेस करून घ्यायचे। व्यवस्थित प्रेस केल्यानंतर आपण फोकच्या साहाय्याने डिझाईन करून घेणार आहे। असं डिझाईन केल्याने पण फाटत नाही आणि छान व्यवस्थित पॅक होते आपली करंजी आणि दिसायला पण एकदम छान दिसतं। सुंदर अशी करंजी तयार झालेली। आता अशाच आपण बाकीच्या पण करणार आहे। इतक्या करंजी आपण करून घेतलेल्या आहे। आता मी तेल गरम करायला ठेवलं आहे, त्यात आपण या तळणार आहे। तेल गरम झालेलं आहे, आता आपण करंजी तळून घेऊ। लो फ्लेमवर तळायचं आहे आपल्याला। बघू शकताय छान पातळ सुटतंय। एकदम छान तळले गेलेले आपण काढून घेणार आहे। अशाच आता आपण सगळ्या तळून घेणार आहे। लो फ्लेमवरच करायचे आपण। ओलं नारळ आणि खव्याची खुसखुशीत अशी करंजी तयार आहे। खूपच छान झालेली आहे, बघू शकताय तुम्ही अगदी एक एक पदर सुटलेला आहे। आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर प्रेस करा, म्हणजे मी जो पण व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। एक करंजी मी तुम्हाला तोडून दाखवते किती खुसखुशीत झाली आहे ते बघू शकताय। या दिवाळीला नक्की ट्राय करा।